अमोक आर्या बाजू बाजू मागियो तुझ्यापेक्षा माझा राग मोठा नाही आर्या, एका क्षणात ना 100 वेळा मरण पाहिलंय. त्या दिवशी तू कड्यावरून पडलीस ना, तेव्हाही असंच वाटलं होतं मला. पण तुला नाही गमावू शकत मी, तुम्हाला सुखरूप असायला हवीस कायम. खरच ओके आहेस ना तू? मी खरच ठीक आहे. काळूबाईच्या नावानं सांग भलं. निघूयात आपण. चल
व्हायचं होतं तेच घडलं. नाही बघू शकत मी. अमोघ मी तुला आर्यासोबत नाही बघू शकत. सगळे प्रयत्न केले गुरुजी, पण नेमकं काय होतंय मला कळतच नाहीये. माझी शक्ती कमी पडते, माझी साधना कमी पडते की अजून काय कारण आहे. हे नाही होऊ देणार, हे नाही चालणार. काहीही झालं तरी मी माझं ध्येय गाठणारच. काहीही झालं तरी अमोघ कुठे चाललोय आपण? अरे सांगणारस का कुठे नेतोयस मला? माझ्या बरोबर चल म्हटल्यावर मी विचारतो का तुला काही प्रश्न? अरे आणि विचारलाच तर आत्ता वेळ नाहीये, योग्य वेळ आली की सांगेन, असं सांगतेस की नाही मला? बर, माझे शब्द माझ्यावरच. विश्वास आहे ना माझ्या? हो. चल. इथे का थांबलो आपण? कुठे आलोय? उतर. अमोघ सांग ना. ऐक ना, उतर. ये आता तरी सांग आपण कुठे चाललोय. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? का? मी सरप्राईज देतोय हेच एक सरप्राईज आहे का? हो. बर, मला उत्सुकता लागली. चल. हे सगळं काय अमोघ? इतकंच नाही, पुढे जाऊन बघ. अरे पण खरच? यू मीन इट? येस, आय मीन इट. अमोघ, Na 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 na.
मला अख्ख्या जगाला ओरडून सांगायचंय, माझं खरं प्रेम मला मिळालंय. माझा विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर. या ज्योतीसारखं आयुष्य उजळून टाकलंयस तू माझं. प्रत्येक वेळी घरच्यांच्या माझ्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करत आली असतो, अगदी या वातीसारखी. स्वतः जळत राहिले सगळ्यांना प्रकाश देण्यासाठी. जर मी उजळणारी वात आहे तर त्या वातीला धारण करणारा दिवा आहेस तू. दिवा नसला तर वातीला काहीही अर्थ उरत नाही अमुक. तू आहेस म्हणून मी आहे. ह्या क्षणाची केव्हापासून वाट बघत होते मी. गुरुजींचा पत्ता नाही, आर्या वाचली, देऊळ वाचलं आणि अमुक भाऊजी, अमुक भाऊजी पुरते तिच्या जाळ्यात फसले. समजा आपल्या पदरातून निसटून चालले. आई साहेब, आई साहेब करा काहीतरी. आई साहेब, अमुक भाऊजीना बघितलं तुम्ही? अमुक भाऊजीना किती उमाळ्यात होता त्या आर्याचा. नाही, असं नाही होऊन देणार. माझी बी अवस्था तुझ्यावानीच झाली आहे. काही सुधारणा झालंय बघ मला. हिराड गुरुजी काय गेले हे समजा डोळ्याला डळमळायला लागलाय बघ. दादासाहेब बी दुपारपासून विराट स्थानावर जाऊन बसले. गुरुजी आल्याशिवाय परत येणार नाही म्हणत्यात. पण आई साहेब, ते गुरुजी गेलेत तरी कुठं? पण आई साहेब, आपण असे हातावर हात धरून नाही बसू शकत. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ना. ती आर्या, ती आर्या आपल्या समजांच्या डोक्यावरून हात फिरून कधी या घरची करती धरती होईल ना हे आपल्याला बी कळणार नाही बघ. नाही होणार असं. मी नाही होऊन देणार. आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. मालती, सगळ्यात पहिल्यांदा आर्या आणि अमोक दोघांना एकमेकांपासून लांब नेलं पाहिजे. एकदा का अमोक तिच्यापासून लांब गेला की तिची ताकद कमी होणार. मला तर असं वाटायला लागलंय त्याला सई बरोबर मुंबईला नाहीतर डायरेक्ट अमेरिकेला पाठवून द्यावं. तो जर तिच्यापासून लांब गेला ती एकटी पडत. तोपर्यंत गुरुजी बी येतील आणि ते आले आर्या आणि काळूबाई दोघांकडे बी बघून घेऊ आपण. आईसाहेब उपाय चांगलाय पण तसं व्हायला हवं ना. नाही म्हणजे अमुक भाऊजी आपण डीक म्हणू हो समजा, पण अमुक भाऊजीने ऐकायला हवं ना.
असं कसं नाही ऐकणार, ऐकावंच लागल त्याला. आई साहेब तुम्ही काय भी करा, पण जसं तुम्ही म्हणालात ना तसं समज होऊ दे. काय ग सई कुठे? दुपारपासून कुठं बी दिसली नाहीये ती. एकमेकांशी भांडत भांडत प्रत्येक वेळी एकमेकांना हेल्प करत होतो आपण. हो ना, लग्न तर एकमेकांची दाठोड खाऊनच केलंय आपण. आय स्वेअर, पण आता सगळं बदललंय. म्हणजे भांडत आलात पण नेहमी सपोर्ट करत आलात. आणि जीव तर किती वेळा वाचवलायस माझा. म्हणजे बघ ना, आरशावरची धूळ पुसली गेली की कसं सगळं लख स्वच्छ दिसत. तसंच आपल्या प्रेमाच्या बाबतीत झालं. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हाच काहीतरी क्लिक झालं, पण त्यावर भांडणाची परिस्थितीची धूळ जमत गेली. पण आता सगळं क्लिअर झालंय, एकदम स्वच्छ. तुला एक सांगू, खर तर मी तुला प्रपोज करणार होते. म्हणजे ज्या दिवशी आजींनी आपल्यासाठी स्पेशल नाईटची गिफ्ट अरेंज केली होती त्या रात्री मला तुला काहीतरी सांगायचं. माझ अगं मग का नाही केलं? मग तू विसरतो. त्याच रात्री सई आली आणि गाडी का थांबवलीस? अगं तुला गिफ्ट द्यायचंच राहिलं. अमुक, तू मला आज आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंयस. तुझं प्रेम माझ्यासोबत असताना मला दुसऱ्या गिफ्टची काय गरज आहे? बघ, म्हणजे एकदा का गिफ्ट बघितलं आणि काय ते कळलं तर मला हवंच आहे म्हणून हट्ट धरशील. अच्छा, असं काय गिफ्ट आहे?